नमस्कार आवाज न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे तळेगाव दाभडे शहरात दररोज होणाऱ्या हजारो लिटर पाण्याच्या गळतीने पाण्याचा अपव्यय तर होतोच शिवाय जलवाहिनीत अशुद्ध आणि सांडपाणी पाझरण्याची शक्यता वाढली आहे पाणी गळतीविषयी आवाज न्यूजने सर्वेक्षण केले असता नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रातच अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे वास्तव समोर आले तपोदाम कॉलनीतील इंद्रायणी जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी टाकीच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे तर या जलशुद्धीकरण केंद्रात असलेल्या काही बॉलमधून पाण्याची गळती चोवीस तास सुरू असल्याने जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातच मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे चित्र दिसले या जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यात असलेल्या वॉलमधून पाणी गटारात वाहून जातानाचे चित्र दिसले हीच परिस्थिती शहरातील अनेक वॉलची असून त्या ठिकाणी अस झालेल्या खड्ड्यात साठलेले दूषित पाणी पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळण्याची शक्यता वाढली आहे काही ठिकाणी जमिनी खालून गेलेल्या पाई पाईपलाईनमधून होणाऱ्या पाण्याची गळती रस्त्याला छिद्र पाडून वर येऊन रस्त्यावर साचल्याचे दृश्य अनेक ठिकाणी दिसून येते इंद्रायणी नदीवरील पंपिंग हाऊसपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणाऱ्या जलवाहिनीतून गेली अनेक वर्षापासून गळती सुरू असून या गळतीच्या पाण्याचीच गटर तयार झाली आहे मात्र आज तागायत सदर गळतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज वाया जाणारे हजार लिटर पाणी वाढीव पाणीपट्टी वाढीस कारणीभूत आहे का या वाया जाणाऱ्या पाण्याचा कर नागरिकांनी का भरावा असे प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत तर काही निष्काळजी नागरिकही पाण्याचा अपवय होण्यास कारणीभूत ठरत आहेत अनेक गृहनिर्माण संस्था आणि आस्थापनांमधील तळमजल्यावरील पाण्याची टाकी भरून पाणी रस्त्यावर वाहतानाचे चित्र नेहमीच दिसते यामुळे पाणी वाया जातेच शिवाय पायी चालणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिका प्रशासन पाणी पुरवठा करणारे कर्मचारी आणि नागरिकांनी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे अपय होणाऱ्या पाण्यापैकी जवळपास नव्वद टक्के पाणी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तर दहा टक्के नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे वाया जात असल्याचे चित्र सध्या तरी दिसतंय याची दखल घेतली जाणार का पाणी गळतीला आळा बसणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे आपल्याही परिसरात पाणी गळती होत असेल तर त्याचा व्हिडिओ काढून त्या ठिकाणच्या पत्त्यासह स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि पाणी गळती थांबवण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाजने सबस्क्राइब करून करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद